नमस्कार विद्यार्थी मित्रो मी डॉक्टर निरंजन शहा असिस्टंट प्रोफेसर तुळजाराम चतुर्चंद कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स बारामती मित्रहो मागील वर्षी तुम्ही फायनल अकाउंट्स ऑफ पार्टनरशिप फॉर्म या टॉपिकचा अभ्यास केला ज्यामध्ये अकरावीला जशा पद्धतीने सोल प्रोप्रायटर अकाउंटिंग केलं तशाच पद्धतीने पार्टनरशिप फॉर्म फायनल अकाउंटचा अभ्यास केला दोन्हीमध्ये फरक एवढाच होता की सोल प्रोप्रायटरमध्ये आलेला प्रॉफिट हा संपूर्णपणे त्या व्यक्तीला त्याच्या कॅपिटलमध्ये ॲड करत होता तर पार्टनरशिप फरमध्ये तोच पार्टनर्समध्ये त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करत होता बाकी सर्व फायनल प्रोसिजर ही म्हणजेच ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा बॅलन्सशीट प्रिपेअर करण्याची पद्धत ही सारखी होती परंतु पार्टनरशिपमध्ये याहीपेक्षा अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स आपल्याला बघायला मिळतात ज्यामध्ये ॲडमिशन ऑफ अ पार्टनर रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर डेथ ऑफ अ पार्टनर म्हणजे एखाद्या पार्टनरशिप फर्ममध्ये नवीन पार्टनर ॲड होणं किंवा एखादा पार्टनर रिटायर होणं किंवा एखाद्या पार्टनरचा मृत्यू होणं यामुळे सुद्धा पार्टनरशिप फर्मच्या अकाउंटिंगमध्ये बदल दिसून येतो जो सोल प्रॉपरेटरमध्ये नसतो याचबरोबर अमलगमिशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजेच दोन पार्टनरशिप फर्मचं एकत्रीकरण किंवा डिझॉल्युशन म्हणजे पार्टनरशिप फर्म बंद करणे आणि कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इन्टू अ लिमिटेड कंपनी म्हणजेच एखाद्या पार्टनरशिप व्यवसायाचं कंपनीमध्ये रूपांतर करणे अशाही प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स पार्टनरशिप फर्ममध्ये बघायला मिळतात मित्र हो यावर्षी तुम्ही अशाच पद्धतीच्या दोन ट्रान्झॅक्शनचा त्याच्या अकाउंटिंग एंट्रीसहित अभ्यास करणार आहात पाठीमागच्या वर्षी ॲडमिशन रिटायरमेंट डेथ अँड रिझोलुशन या टॉपिकचा तुम्ही अभ्यास केला यावर्षी अमालगमेशन पार्टनरशिप फर्म आणि ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिकचा अभ्यास करणार आहात आता हा टॉपिक अभ्यासल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येईल तर अमालगमेशन म्हणजे काय ही कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल त्यानंतर पार्टनरशिप फर्मचं अमालगमेशन कसं केलं जातं त्याची प्रोसिजर काय आहे किंवा अमालगमेशन करत असताना त्याच्यामध्ये अकाउंटिंग एंट्रीज कशा करायच्या किंवा जुने बिझनेस क्लोज करायचे आणि नवीन बिझनेस ओपन करायचा तर ही प्रोसिजर काय असेल या सर्व गोष्टींचे ज्ञान तुम्हाला होणार आहे याचबरोबर नवीन पार्टनरशिप फर्ममध्ये एकत्रितरित्या म्हणजे अमाल गमेटेड बॅलन्सशीट कसा तयार करायचा याचेही ज्ञान मिळणार आहे तर चला मित्रहो आपण अमाल ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिकला सुरुवात करू मित्रहो अमालगमिशन म्हणजे का हे पहिले समजून घ्या अमालगमेशन हा शब्द कोणत्या शब्दापासून दा आला तर अमालगम हा शब्द म्हणजेच याचं याचंच रूपांतर पुढे अमालगमेशन या शब्दामध्ये झालं म्हणजेच अमालगमेशन शब्द हा अमालगम या शब्दापासून तयार झालेला आहे आता अमालगम या शब्दाचा अर्थ काय तर टू युनिट म्हणजे एक युनिट म्हणजे युनायटी एकत्रीकरण युनिट म्हणजे एक युनिट अशा पद्धतीने किंवा टू कम टुगेदर ॲज वन किंवा सर्वांनी एकत्र येणं आणि हे एकत्र म्हणजे वेगवेगळे मिळून नाही एक, संकल्पने एक या संकल्पनेच्या अंतर्गत सगळे मिळून एक अशी ही संकल्पना म्हणजे अमालगम याच्यावरूनच अमालगमेशन झालं म्हणजे थोडक्यात आपल्याला आता या ठिकाणी अमालगमेशन हा शब्द वापरताना काय लक्षात येईल की जेव्हा अनेक फर्म एकत्र येतील त्याला अमाल गमेशन असं म्हटलं जातं म्हणजे काय होणार आता बघा आता या ठिकाणी पहिलं वाक्य काय लिहिलं आहे बघा अमाल गमेशन मीन्स टू मर्ज ऑर टू कंबाईन टू ऑर मोर बिझनेस युनिट्स कॅरिंग ऑन सेम टाईप ऑफ बिझनेस अँड फॉर्म अ न्यू बिझनेस युनिट म्हणजे इथं काय लिहिलं आहे अमाल गमेशन मीन्स टू मर्ज मर्ज म्हणजे एकत्र करणे म्हणजे एकत्र येणे अमालगमेशन म्हणजे एकत्र येणे किंवा टू कंबाईन टू ऑर मोर बिझनेस युनिट्स किंवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त युनिट्स हे काय होणे कंबाईन होणे आता हे युनिट्स कसे कॅरिंग ऑन सेम टाईप ऑफ बिझनेस अँड फॉर्म अ न्यू बिझनेस युनिट आता जे युनिट्स किंवा जे बिझनेस युनिट्स आहेत जे एकत्र येणार आहेत हे कसे तर एकाच प्रकारचा बिझनेस करणारे आहेत आणि हे सगळे काय करणार एक नवीन पार्टनरशिप फर्म किंवा नवीन प्रकारचा बिझनेस म्हणजे सगळ्यांनी मिळून एक नवीन बिझनेस सुरू करायचा त्याच टाईपमध्ये मोठा बिझनेस करायचा याला काय म्हटलेलं आहे अमलगमिशन दुसरं वाक्य काय सांगते बघा आपल्याला अमलगमिशन ऑफ आप पार्टनरशिप फर्म मीन्स मर्जर ऑफ टू ऑर मोर पार्टनरशिप फर्म्स विथ वन अनादर अँड फॉर्म अ न्यू पार्टनरशिप फर्म पहिल्याच वाक्याशी संबंधित दुसरं वाक्य आहे पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यामध्ये थोडासा फरक आहे या ठिकाणी काय दिलेलं आहे अमाल कमिशन ऑफ पार्टनरशिप फॉर मीन्स मर्जर ऑफ टू ऑर मोर पार्टनरशिप फर्म्स दोन किंवा दोनपेक्षा जास्त पार्टनरशिप फर्म काय होणार आहेत एकत्र एक येणार आहेत विथ वन अनादर एकमेकांमध्ये त्या काय होणार आहेत समाविष्ट होणार आहेत अँड फॉर्म अ न्यू पार्टनरशिप फर्म तर या केसमध्ये काय आहे दोन पार्टनरशिप फर्म आहेत तर या ठिकाणी दोन पार्टनरशिप फर्म एकत्र येऊन तिसरी पार्टनरशिप फर्म स्थापन करतील किंवा एक पार्टनरशिप फर्म दुसऱ्या पार्टनरशिप फर्ममध्ये मर्ज केली जाईल तर अशा पद्धतीने जे काही फॉर्मेशन होईल या फॉर्मेशनला काय म्हटलेलं आहे अमाल गमेशन थर्ड सेंटेन्स काय आहे टू ऑर मोर एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म कॅरिंग ऑन सेम टाईप ऑफ बिझनेस कम टुगेदर अँड दे सेपरेट एंटाइटी अँड फॉर्म अ न्यू फर्म इज कॉल्ड अमाल गमेशन ऑफ पार्टनरशिप फर म्हणजे पहिल्याच वाक्याचं दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या वाक्याचंच एक्सप्लेनेशन करण्याचा प्रयत्न हा तिसऱ्या वाक्यामध्ये केलेला आहे जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त अस्तित्वात असलेल्या पार्टनरशिप फर्म एकत्र येतील की ज्या एकाच प्रकारचा बिझनेस करतात त्या फर्म जेव्हा एकत्र येतील आणि एक सेपरेट एन्टायटी एक स्वतंत्र अस्तित्व असणारी संस्था ज्यावेळेस फॉर्म करतील नवीन स्थापन करतील लक्षात त्यावेळेस जी नवीन संस्था स्थापन होणार आहे याला काय म्हणणार आहे अमल गमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म थोडक्यात काय अमालगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म म म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त संस्था किंवा बिझनेस ऑर्गनायझेशन्स एकत्र येऊन त्यांनी नवीन बिझनेस स्थापन करणे आणि जुना बिझनेस जो आहे तो जो जुना बिझनेस डिझॉल्व्ह करणे बंद करणे किंवा लिक्विड करणे आणि नवीन बिझनेस चालू करणे याला काय या म्हणणार अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे अमाल काय होतं की जुन्या फर्मचं अस्तित्व संपत दे गोज वेंट इन टू लिक्विडेशन अँड फॉर्म अ न्यू फर्म आणि नवीन पार्टनरशिप फर्म काय होणार आहे स्थापन होणार आहे आता बघूया आपण याचे फॉर्मेशन्स कशा पद्धतीने कशा पद्धतीने अमलगमेशन होऊ शकतं पुढच्या स्लाईडमध्ये आता फॉर्मेशनचा विचार केला तर चार पद्धतीने अमलगमेशन फर्म ह्या फॉर्म होत असतात पहिला प्रकारचं आहे मर्जिंग ऑफ टू ऑर मोर एक्झिस्टिंग सोल प्रोप्रायटर्स इन टू इच अनादर अँड फॉर्म अ न्यू पार्टनरशिप फर्म हा एक पार्टनरशिपचा प्रकार आहे की जो सोल मधून पार्टनरशिप फर्मकडे जातो आणि त्याला सुद्धा अमाल गमेशन असंच म्हणतात मग या ठिकाणी काय बघा ए हा एक प्रोप्रायटर ट्रेडिंग बिझनेस आहे बी हा एक प्रोप्रायटर आहे आणि त्याचा पण एक ट्रेडिंग बिझनेस आहे आता हे दोन वेगवेगळे ट्रेडिंग बिझनेस आहेत म्हणजे वेगवेगळे म्हणजे त्यांचं अस्तित्व वेगळं आहे आणि ह्या दोघांचं बिझनेस सेम आहे म्हणजे एकाचं कापड दुकान असेल तर दुसऱ्याचं कापड दुकान असेल एकाचं भांड्याचं दुकान असेल तर दुसऱ्याचं भांड्याचं दुकान असेल एखाद्याचं किराणा दुकान असेल तर दुसऱ्याचं किराणा दुकान असेल एखादं मेडिकल असेल तर दुसऱ्याचं सुद्धा मेडिकल असणार आहे किंवा एखादं चांदीचा सोन्या चांदीचा व्यापारी असेल म्हणजे सराफ असेल तर दुसऱ्याचंसुद्धा सोन्या चांदीचा व्यापार असणारे आहेत म्हणजे या दोन बिझनेस ऑर्गनायझेशन्स ते काय होणार आहेत आता एकत्र आणणार आहेत आणि नवीन सोन्या चांदीचा व्यापार करणार आहेत किंवा जुना कापड असेल कापड व्यवसाय असेल तर नवीनसुद्धा कापड व्यवसाय करणार आहेत परंतु या केसमध्ये काय होणार ए फॉर ए स्वतःचा बिझनेस हा बंद होईल बीचा स्वतःचा बिझनेस बंद होईल आणि नवीन नावाने ते बिझनेस करणार आहेत आणि त्याचं नाव असणार आहे ए बी न्यू पार्टनरशिप फर्म म्हणजे इथं दोन सोल प्रोपरायटर एकत्र येऊन अमालगमेशन करू शकतात कशाचं त्याच्यामध्ये काय होऊ शकतं फर्म अस्तित्वात येऊ शकते हा एक प्रकार आहे दुसरा प्रकार आहे मर्जिंग वन एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म विथ वन एक्झिस्टिंग सोल प्रोपरायटर अँड फॉर्म अ न्यू पार्टनरशिप फर्म या ठिकाणी काय आहे एक सोल प्रोपरायटर आहे आणि एक पार्टनरशिप फर्म आहे म्हणजे या मगाशच्या केसमध्ये काय बघितलं आपण दोन्ही सोल प्रोप्रायटर होते आणि नवीन पार्टनरशिप फर्म तयार केली त्यांनी आता इथं काय आहे एक सोल प्रोप्रायटर आहे आणि दोन दुसरी जे आहे ते पार्टनरशिप फर्म आहे तर या केसमध्ये सुद्धा एक सोल प्रोप्रायटर त्याची प्रोप्रायटरी बिझनेस आणि पार्टनरशिप फर्म सुद्धा काय होऊ शकतात एकत्र येऊ शकतात आणि नवीन बिझनेस स्थापन करू शकतात यालासुद्धा अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म असं म्हटलं जातं या केसमध्ये ए हा ट्रेडिंग बिझनेस करणारा प्रॉपरेटर आहे पी क्यू ही पार्टनरशिप फर्म आहे या दोघांचं मिळून ए पी क्यू अशी पार्टनरशिप फर्म तयार होणार आहे आणि त्या केसमध्ये ए हा बिझनेस बंद होईल तो क्लोज करायचा आहे पी क्यू ही फर्मसुद्धा बंद होणार आहे तिसरा प्रकार जो आहे फॉर्मेशनमध्ये तो म्हणजे ॲब्सॉर्बिंग वन एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म बाय अनदर पार्टनरशिप फर्म आता या केसमध्ये दोन्हीही पार्टनरशिप फर्म आहेत आणि त्या एका पार्टनरशिप फर्मचं ॲब्सॉर्प्शन दुसऱ्या पार्टनरशिप फर्ममध्ये होणार आहे एक दुसऱ्यामध्ये मर्ज होणार आहे किंवा काही वेळेस असंही होऊ शकतं की दोन्हीही बंद होतील आणि तिसरी संस्था सुरू करतील आता या ठिकाणी काय केस झाली आहे बघा ए बी ही एक पार्टनरशिप फर्म आहे पी क्यू ही सुद्धा एक पार्टनरशिप फर्म आहे दोघंही एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी काय केलेलं आहे नवीन पार्टनरशिप फर्म स्थापन केलेले आहे ज्याचं नाव आहे ए बी पी क्यू म्हणजे आता जुन्या पार्टनरशिप फर्ममध्ये जर दोन दोन पार्टनर्स असतील तर आता दोन आणि दोन चार असे चार पार्टनर्स नवीन पार्टनरशिप फर्ममध्ये असणार आहेत तर हा तिसरा फॉर्मेशनचा म्हणजे प्रकार आहे की ज्याच्यामध्ये आपण अमाल गमेशन फर्मच्या बाबतीमध्ये पाहू शकतो यानंतर चौथा प्रकार आहे मर्जिंग टू ऑर मोर एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म विथ वन अनादर अँड फॉर्म अ न्यू पार्टनरशिप फर्म आत्तापर्यंत आपण एक संस्था दुसऱ्या संस्थेत म्हणजे एक आणि दोन असा विचार केला आता दोनपेक्षाही अनेक फर्म्स एकत्र येऊ शकतात म्हणजे तुम्ही पार्टनरशिपच्या नियमाप्रमाणे बघितलं तर मुळात कमीत कमी दोन पार्टनर्स गरजेचे आहेत आणि जास्तीत जास्त वीस पार्टनर्स असणं गरजेचं आहे तर वीस पार्टनर्स होईपर्यंत असे वीस प्रोपरायटर एकत्र येऊन एक, एक पार्टनरशिप फर्म स्थापन करू शकतात किंवा वीस पार्टनर्स होईल अशा पार्टनरशिप फर्म्स एकत्र येऊन नवीन पार्टनरशिप फर्मसुद्धा स्थापन होऊ शकते म्हणजे दोन तीन चार पाच दहा पार्टनरशिप फर्म एकत्र येऊ शकतात आणि त्या ठिकाणी नवीन पार्टनरशिप फर्म स्थापन होऊ शकते पण या केसमध्ये जास्तीत जास्त पार्टनर्सची संख्या ही किती असली पाहिजेल वीसच असली पाहिजे म्हणजे अमालगमेशन झाल्यानंतरसुद्धा त्या पार्टनरशिप फर्ममध्ये जास्तीत जास्त वीसच पार्टनर्स असणं गरजेचं आहे तर हा चौथा आणि महत्त्वाचा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये काय होऊ शकतं दोनपेक्षा जास्त पार्टनरशिप फर्म एकत्र एक येऊन त्यांचा बिझनेस सुरू करू शकतात आता या ठिकाणी काय सांगितलेलं बघा एक चित्र दिलेलं आहे त्या चित्रामध्ये तुम्हाला तीन पार्टनरशिप फर्म दिसत आहेत ए बी आणि सी ह्या तीन पार्टनरशिप फर्म काय झालेल्या एक आहेत एकत्र आलेल्या आहेत आणि त्यातून नवीन फर्म अस्तित्वात आलेले आहे त्याचं नाव आहे ए बी सी फर्म म्हणजे तुम्हाला लक्षात आलं या तीन पार्टनरशिप फर्मचं अस्तित्व संपलं आणि नवीन पार्टनरशिप फर्म अस्तित्वात आलेली आहे तर अशा प्रकारे चारही पद्धतीने अमलगमेशन गमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म हा टॉपिक आपण बघणार आहोत त्यात पण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून एक सॅम्पल म्हणून फक्त आपण काय बघणार आहे की दोन पार्टनरशिप फर्म एकत्र आल्यानंतर त्यांचं अकाउंटिंग कसं करायचं आता या ठिकाणी चारही पार्टनरशिप फर्मचं अकाउंटिंग हे एकाच पद्धतीने केलं जातं त्यामुळं तुम्हाला या चारपैकी एका पद्धतीने अकाउंटिंग शिकवलं जाईल आणि त्याच पद्धतीने व्यवहारामध्ये तुम्हाला ते वापरायचं आहे मित्रहो व्हिडिओ आपण इथंच थांबवतो आहे आत्तापर्यंत आपण पार्टनरशिप अमलगमेशन म्हणजे काय आणि अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फॉर्ममध्ये कोणकोणत्या पद्धतीने आपण फॉर्म करू शकतो नवीन संस्था याचा अभ्यास केला जर तुम्ही या व्हिडिओला पहिल्यांदाच पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि जर तुमचे काही सजेशन्स किंवा कॉमेंट्स असतील तर ते नक्कीच मला चॅट बॉक्समध्ये पाठवा जेणेकरून या व्हिडिओमध्ये काही चूक किंवा त्रुटी राहिल्या असतील तर त्या दुरुस्त करून नवीन व्हिडिओ तुम्हाला पाठवता येऊ शकतो थँक्यू